आहे? माणसाच्या मन आयुष्यातल्या ब्याज गोष्टींना जबाबदार असते चुकीच्या विचारांनी बांधले जाणारे बंध व सगळ्या त्रासापासून सोडवण्यासाठी मन पुरेसं आहे म्हणून सगळ्या त्रासातून सुटका होऊन प्रसन्न जीवन जगण्यासाठी फक्त शरीरच नाही तर मनातले विष म्हणजेच घाणकाट ढून टाकणे देखील आवश्यक आहे. यालाच माइंड डिटॉक्स म्हणतात. आपलं नक्की काय चुकतांगे? व्हायरस बॅक्टेरिया सारखा बाह्य घटक शरीरात शिरला तर काय होईल? आपण आजारी पडता व आपले शरीर सामान्यपणे कार्य करत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा चुकीचे विचार चुकीच्या सवयी तुमच्या मनात प्रवेश करतात तेव्हा तुमचे मन देखील विषघाणाने भरलेले असते. मन विषारी बनल्यामुळे तुम्हाला आलस, थकवा, शरीर दुखणे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती वावरते. तुम्हाला काही जण हे सांगताना दिसतात मूड खराब आहे, बरे वाटत नाही, इच्छा नाही, फ्रेश वाटत नाही अशा वाक्यांसह वारंवार कारणे देताना आढळतील. हेच कारण आहे की आपल्या शरीरासह आपल्याला दररोज आपल्या मनाला डिटॉक्स करणे देखील आवश्यक आहे. जर तुम्हालाही गेल्या काही दिवसांपासून खूप नकारात्मक वाटत असेल आणि तुम्हाला कोणतेही काम करताना उत्साह वाटत नसेल, तुम्ही नेहमी थकलेले आणि आळशी असाल, हे आहे तुमच्यासाठी मनाला डिटॉक्स करण्यासाठी काही साध्या सोप्या आणि महत्वाच्या टिप्स. स्वतः बरोबर थोडा वेळ घालवा. आपल्या मनातील बहुतेक नकारात्मकता इतरांमुळे येते. ते लोक असे वागले म्हणून असंग झालं. जर तुम्ही लोकांच्या भोवती असाल, दिवसभर काही कामात व्यस्त असाल तर तुमच्या मेंदूच्या मज्जातंतूंना विश्रांतीसाठी वेळ मिळत नाही. निरोगी आणि प्रसन्न मनासाठी आपण दररोज किमान 30 मिनिटे एकांतात घालवणे आवश्यक आहे. त्या दरम्यान आपण आपलं आवडतं संगीत ऐकू शकता, आपल्या आवडत्या मालिकेचा एक भाग पाहू शकता, शांतपणे बसू शकता, निसर्गात फेर फटका मारू शकता, छंद जोपासू शकता, डायरी लिहा. मनातून नकारात्मक विष का ढूंढ टाकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डायरी लिहिणे. माइंड डिटॉक्स साठी दररोज थोडा वेळ काढून तुम्ही डायरी लिहू शकता. माझ्यावर विश्वास ठेवा, जर दररोज तुम्ही डायरी लिहिण्यासाठी 24 तासांपैकी 10-15 मिनिटे काढली तर तुमची निर्णय क्षमता आणि सकारात्मकता दोन्ही वाढतील. डायरीत तुमच्या दिवसाच्या 5 सर्वोत्तम भावना आणि 5 सर्वात वाईट गोष्टी लिहा. आठवड्यातून एक दिवस बाजूला ठेवा जेव्हा तुम्ही ह्या गोष्टींची पुन्हा उजळणी करा. डायरी आपले जीवन कोणत्या दिशेने चालले आहे हे समजून घेण्यास मदत करेल. ह्यावर चिंतन करा. घरातील लोकांशी बोला. आजची सर्वात मोठी विडंबना म्हणजे लोक एकाच घरात राहत असले तरी एकमेकांपासून न खूप दूर राहतात. तुम्ही तुमच्या घरात कोणाबरोबर राहता? मग ती तुमची पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण, प्रियकर असो, त्यांच्या सोबत थोडा वेळ घालवा आणि बोला. इंटरनेटवरील अनोळखी लोकांशी संबंध वाढवण्यासाठी आपण अनेकदा आपल्या घरात असलेल्या जवळच्या नात्यांपासून स्वतःला दूर ठेवतो. वैज्ञानिक संशोधन म्हणते की तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या जितके जवळ आहात तितकं तुम्हाला अधिक सकारात्मक वाटतं. गॅट मधून ब्रेक घ्या. आजकाल लोक एकटे असताना एकटे नसतात हे खरंय. अनेकांना मोबाईल, लॅपटॉप, ॲप सारख्या गॅजेट्स वर स्क्रोल काहीतरी पाहण्याची सवय असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या सभोवती सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तुम्ही या सवयी टालाव्यात. मोबाईलचा वापर अत्यंत आवश्यक असतानाच करा, जसे की ऑफिस कामा दरम्यान. त्यानंतर आपले सोशल मीडिया प्रोफाइल सांभाळण्यासाठी आणि मित्रांशी गप्पा मारण्यासाठी थोडा वेळ घ्या. उर्वरित कालात फोन वारंवार तपासू नका. निवांत क्षण अनुभवा. काम मुशरा करण्याची सवय सोडा. मनाला डिटॉक्स करण्याचे माइंड डिटॉक्स अनेक मार्ग आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, पण प्रत्येकाला रोज एकांतात शांत वेळ घालवण्यासाठी
कुटुंबा सोबत बसून बोलण्यासाठी किंवा डायरी लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे कठीण होऊ शकते, पण तुम्हाला हवं असल्यास तुमचे काम योग्य रीतीने सांभाळून तुम्ही या गोष्टींसाठी सहज वेळ काढू शकता. जर तुम्ही प्रत्येक काम वेळेवर कराल आणि काम पुढे ढकलत नसाल तर तुमची सर्व कामे आटोपशीर होईल. यानंतर दिवसातून दीड तास स्वतःसाठी काढणे तुमच्यासाठी मोठी गोष्ट नसेल. लक्षात ठेवा, तुम्ही जितकं जास्त मनातलं विष बाहेर काढून म्हणजेच वरील मार्गाने माइंड डिटॉक्स करून मनाला ताजं ठेवाल तितका जास्त मानसिक आनंद घ्याल. रोज प्रेइंग जेस्चर टिप. लेख कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की कळवा. सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा. व्हाईट टिक मार्क.